धाराशिव येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नांदेडचा शिवराज राक्षे विजेता ठरला या स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील व मुख्य कार्यवाहक अभिराम पाटील व मान्यवरांच्या हस्ते नांदेडचा शिवराज राक्षे याला महाराष्ट्र केसरी खिताब व महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मोहोळ घराण्याकडून परंपरेने चालत आलेली चांदीची गदा देण्यात आली तर उपमहाराष्ट्र केसरी मल्ल नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याला मान्यवरांच्या हस्ते महिंद्रा पाचशे पंचाहत्तर डीआय व लोकनेते प्रताप सिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ यावर्षीपासून देण्यात आलेली चांदीची गदा देऊन गौरवण्यात आले दाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावरील गुरुवर्य केटी पाटील सर क्रीडानगरीमध्ये सोळा ते वीस नोव्हेंबर दरम्यान झालेल्या पासष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागले होते यावर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण याचे उत्तर आज झालेल्या लढतीत सर्वांना मिळाले रुस्तुबे हिंदा हरिश्चंद्र बिराजदार आखाड्यावर रंगलेल्या उपांत्य चुरशीच्या लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे व मुंबईचा पश्चिम उपनगरकडून खेळणारा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात गादी गटात चुरशीची लढत झाली या एकतर्फी लढतीत सहा शून्य गुणांनी नांदेडचा शिवराज राक्षे विजयी झाला माती गटात झालेल्या हिंगोलीचा गणेश जगताप विरुद्ध नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात झालेल्या लढतीत दोन सहाने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर व नांदेडचा शिवराज राक्षे या दोन मल्लांनी बाजी मारत शेवटच्या अंतिम कुस्तीत धडक मारली यानंतर वीस मिनिटांच्या विश्रांतीनंतर या दोन मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता आटीतडीच्या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले होते शेवटच्या अंतिम लढतीत नांदेडच्या शिवराज विरुद्ध नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या मल्लात झालेल्या मॅटवरील कुस्तीत सहा शून्य गुणांनी नांदेडच्या शिवराज राक्षे या पैलबानान प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत महाराष्ट्र केसरी हा मानाचा खिताब पटकावला